सुप्रभात बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी तासिकेमध्ये। मागच्या तासिकेमध्ये आपण पेज नंबर 25 दुहेरी अवतरण चिन्ह शिकलो होतो, तुमच्या लक्षात आलं ना। आता आपण पाहूया पेज नंबर 26, ते अमर हुतात्मे झाले। ते अमर हुतात्मे झाले, ऐका म्हणा वाचा। बघा, कविता कोणाची? ही वी म कुलकर्णी, वी म कुलकर्णी। आज आपण ते अमर हुतात्मे झाले ही वी म कुलकर्णी यांची कविता बघणार आहोत। ही कविता म्हणजे एक देशभक्तीवर गीत आहे। ह्या कवितेमध्ये कवीने आपल्या भारत मातेला परक्यांपासून, त्यांच्या गुलामगिरीपासून मुक्त करून दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सैनिक यांनी मिळून देणाऱ्या साऱ्या देशभक्तांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केलेली आहे। त्यात भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे शूरवीर, क्रांतिकारी, थोर पुरुष हे कशा पद्धतीने लढले आणि लढता लढता आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ते अमर हुतात्मे झाले, ह्याचे वर्णन आपण ह्या कवितेतून ऐकूया। अमर हुतात्मे, अमर म्हणजे ज्याला मरण नाही, न मरणारे, आणि हुतात्मे म्हणजे जे देशासाठी, ज्यांनी देशासाठी बलिदान केले, देशासाठी जे लढले, ज्यांनी देशासाठी बलिदान केले, ते अमर हुतात्मे। तर आपण आता ही कविता पाहूया। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। बघा, देशासाठी लढणारे जे होते ते अमर हुतात्मे झाले। मी तुम्हाला आता सांगितलं, अमर म्हणजे ज्याला मरण नाही आणि हुतात्मे म्हणजे देशासाठी बलिदान करणारा व्यक्ती। तर जे देशासाठी लढले ते नेहमीसाठी आपल्या स्मरणात राहतात, लक्षात राहिलेले आहेत ना, तर ते अमर होऊन गेलेले आहेत। बघा, सोडिले सर्व घरदार त्यागील। आपण पहिले कविता वाचून घेऊया, मग त्याचा अर्थ समजून घेऊया। ऐका म्हणा वाचा। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले। तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले। झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिम शिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले। हा राष्ट्रध्वज साक्षीला, करून आपण वंदन याला, जयगीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले। बघा, किती छान कविता आहे आणि कवितेमध्ये वर्णन कसं केलेलं आहे, काय आहे, देशासाठी जे लढलेले आहेत, जे अमर हुतात्मे होऊन गेलेले आहेत, त्यांच्या स्मरणार्थ ही कविता आहे। सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले। सोडिले सर्व घरदार, घरदार सोडणे म्हणजे कुटुंबियांपासून दूर राहणे, आपल्या घरच्या लोकांपासून दूर राहून त्यांनी सुखी संसाराचा त्याग केला। आणि ज्योतिषम जीवन जगले म्हणजे आपण पंतीमध्ये जशी वात लावतो आणि तेल टाकून ती जशी जळत राहते, तशा प्रकारे हे स्वातंत्र्यवीर यांचं जीवनही तसंच जळत राहिलेलं आहे, तसंच यांचं जीवन आहे। त्यांनी सुखी संसाराचा त्याग करून, घरदार सोडून, ज्योतीप्रमाणे ते जळत राहून त्यांनी देशासाठी ते लढलेले आहेत। तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले। बघा, ते लढता, देशासाठी लढता लढता त्यांना तुरुंगवासही झालेला आहे आणि तुरुंगामध्ये तुरुंगामध्ये राहत असताना त्यांना कधी उपवास झालेला आहे। सोसला किती वनवास, वनवास म्हणजे हाल अपेष्टा सोसणे, वनवास, वन म्हणजे जंगल, जंगलमध्ये राहणे, जंगलामध्ये वास करणे। तुम्ही कल्पना करा की तुम्हाला एक दिवस आणि एक रात्र जंगलामध्ये राहायची आहे, तर तुम्ही काय कराल? जे तुम्हाला मिळेल, अवेलेबल, उपलब्ध असेल, तेच तुम्हाला तिथे खावे लागेल। तिथे जेवण तुम्हाला अन्न मिळणार आहे का? नाही, फक्त फळ फ्रुटेच मिळणार आहेत आणि जे दिसेल तेच खावे लागणार आहे। त्या प्रकारेच तुरुंगामध्येही त्यांना कधी उपवास घडला, कधी त्यांना खायला मिळाले, कधी नाही मिळाले, आणि असा हा उपवास घडून, वनवास म्हणजे असं जीवन जगून ते देशासाठी लढत राहिले आणि लढता लढता कुणी फासावरही चढलेले आहे। बघा, सांगा मला कोणी कोणी आपल्या देशामधले, तुम्हाला माहिती आहे ना, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत आणि फासावरही चढलेले आहेत। बघा, त्यांनी किती त्रास सहन करून देशाला स्वतंत्रता मिळवून दिलेली आहे आणि लढता लढता देशासाठी ते फासावर गेलेले आहेत।
झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले। झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता। आता माता आपण कोणाला संबोधतो इथे? माताचा इथे उल्लेख कोणासाठी असतो? भारत माता, आपण भारत माता म्हणतो ना। मग ही भारत माता गुलामगिरीमध्ये असताना ही जनता होती, तिला स्वतंत्र करण्यासाठी झगडली झुंजली संघर्ष केला, लढली आणि लढता लढता अशा प्रकारे जेव्हा त्यांनी हिमशिखरी ध्वज फडफडले, हिमशिखरी म्हणजे हिमालयाच्या वरच्या टोकावर पर्वतावर ते हिमालयाच्या शिखरावर ते ध्वज म्हणजे झेंडा, हिमशिखरी ध्वज फडफडले हिमालयाच्या टोका पर्वतावर ते त्यांनी झेंडा अशा प्रकारे झेंडा फडकवला आणि ते देशासाठी लढले। हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला, जयगीत गाऊया आपले ते देशासाठी लढले। या सर्व गोष्टींना कोण साक्षीदार आहे? तर राष्ट्रध्वज। राष्ट्रध्वज म्हणजे आपला झेंडा, तिरंगा। या सर्व गोष्टींना तिरंगा साक्षीदार आहे। त्या तिरंगाला आपण वंदन करू। वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे, नमन करणे। आपण त्या राष्ट्रध्वजाला वंदन करू आणि जे देशासाठी लढून गेले त्यांच्यासाठी जयगीत विजयगीत आपण त्यांच्यासाठी गाऊया। अशा प्रकारे ते अमर हुतात्मे झाले। ह्या कवितेमध्ये वी म कुलकर्णी यांनी ह्या स्वातंत्र्यमध्ये लढताना शूरवीर पराक्रमी जे झालेले आहेत त्यांच्यांना त्यांच्याबद्दल ह्यामध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला कविता छान एक वेळा वाचायची आहे आणि समजून घ्यायची आहे कविता। तुम्हाला ते अमर हुतात्मे झाले मी तुम्हाला हे समजून सांगितले, तुमच्या लक्षात आले? कवितेत काय दिलेलं आहे ऐका मना वाचा। कविता मी तुम्हाला सांगितली, तुम्ही ऐकली छान पैकी, मग म्हणायची आहे आणि वाचायची आहे। आता बघायच्या दिलेल्या आहे हुतात्मा। हुतात्मा म्हणजे काय आहे? अमर, न मरणारे। हुतात्मा देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती। आला का लक्षात तुमच्या कवितेचा अर्थ? ते अमर हुतात्मे झाले। अमर म्हणजे न मरणारे, हुतात्मे म्हणजे देशासाठी बलिदान करणारे। नंतर आहे घरदर्शी त्यागीला। त्यागीला म्हणजे त्याग करणे। त्याग करणे म्हणजे सोडून देणे। वनवास हा लपेष्टा सहन करणे। वनवास म्हणजे हा लपेष्टा सहन करणे। ज्योतिसम म्हणजे ज्योती जसे। ज्योती कशा प्रकारे जळत असते त्या प्रकारे हे शूरवीर लढत गेले। ज्योतिसम म्हणजे ज्योती जसे। झगडणे। ध्वज म्हणजे झेंडा। ध्वज म्हणजे काय होतो? झेंडा। नंतर काय? वंदन। वंदन नमन नमस्कार करणे आणि जयगीत म्हणजे विजयगीत गाणे। अशा प्रकारे आपल्याला ही अमर हुतात्मे झाले कविता वी म कुलकर्णी यांनी या कवितेमध्ये अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे। कविता तुम्हाला समजली? कविता छान वाचायची आहे आणि इथे मी तुम्हाला अर्थ लिहून दिलेले आहे। अमर म्हणजे न मरणारे, हुतात्मा म्हणजे देशासाठी बलिदान करणाऱ्या व्यक्ती, त्याग करणे म्हणजे सोडून देणे, वनवास म्हणजे हाल अपेष्टा सहन करणे, ज्योतिसम म्हणजे ज्योती जसे,
ध्वज म्हणजे झेंडा, वंदन म्हणजे नमस्कार. तुम्हाला कोणते कोणते शूर वीर माहिती आहे, कोणाकोणाचे नाव माहिती आहे तुम्हाला, बघा सांगा बघा मुलगा, जे आपल्या देशासाठी लढून गेलेले आहेत. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, आझाद, चंद्रशेखर, अजूनही नाव आहेत. हे कोण झालेले आहे आपल्यासाठी, देशासाठी लढता लढता हे अमर होऊन गेलेले आहे. कविता छान वाचायची आहे. आपण कविता परत एकदा वाचू बघा. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जयगीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. कवी कोणी, कविता कोणी लिहिलेली आहे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. वी मो कुलकर्णी यांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि कवितेमध्ये आपल्या देशासाठी जे लढलेले शूरवीर, थोर पुरुष, क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत त्यांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. की त्यांनी देशासाठी कशा प्रकारे ते अमर झाले, त्यांनी आपल्या देशासाठी काय काय केले हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. बघा याच्यात दिलेलं आहे ह्या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे. तर कोणाला म्हटले आहे अमर हुतात्मे कवितेमध्ये, ते अमर हुतात्मे झाले. या कवितेमध्ये अमर हुतात्मे कोणाला म्हटलेले आहे, देशासाठी लढणाऱ्यांना. आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. बघा याच्यात प्रश्न विचारलेला, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले. काय केले जनतेने, तुरुंगवास सोसला, उपवास केला, वनवास सोसला, कुणी फासावरती चढले, झगडले, झुंजले, है ना. कवितेच्या ओळी बघा. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जयगीत गाऊया आपले, ते देशासाठी लढले. कविता समजली तुम्हाला, कविता छान वाचून काढायची आहे. पुढच्या पिरियडला आपण यांचे प्रश्न पाहूया. तुम्ही घरी कविता छान वाचायची आहे आणि कवितेचे प्रश्न उत्तर तुम्हाला होमवर्क पाठवायचं आहे. याचं मागच्या पाठाचे तुम्ही होमवर्क पाठवायचे आहे. रेग्युलर जे मुलं आहेत तेवढेच पाठवतात, सर्वांनी होमवर्क पाठवायचा आहे. तुम्हाला बघा चित्रामध्ये पेज नंबर 26 मध्ये बघा, ते दोन मुलं दिसत आहे आणि स्मारकाजवळ उभे असलेले त्यांना वंदन करताना दिसत आहे तुम्हाला पुस्तकामध्ये. आणि चित्रामध्ये तुम्हाला पर्वतही दाखवलेला आहे बघा. तर तुम्ही ह्या पाठामध्ये जे झालेलं आहे कवितेमध्ये, तर अमर हुतात्म्यांची नावे लिहून काढायची आहे जे तुम्हाला माहिती आहे नोटबुकमध्ये. आणि होमवर्क सगळ्यांनी सेंड करायचा आहे. कविता छान वाचून काढायची आहे. कवितेचा अर्थ समजला तुम्हाला. देशासाठी जे सैनिक होऊन गेले, जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी काय काय केले, ते कशा प्रकारे लढले याचा उल्लेख इथे वर्णन याचा केलेला आहे. आला का तुमच्या लक्षात. आणि जे आपले स्वतंत्र मिळवून देणारे जे थोर पुरुष होते, जे क्रांतिकारी होते, त्यांना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ते अमर हुतात्मे झाले ह्याचे वर्णन आपण ह्या कवितेतून पाहिले आहे. आणि कवीने आपल्या स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांसाठी कृतज्ञतेची भावना या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. भारत मा आपला देश स्वतंत्र झाला. देश कोणाच्या गुलामगिरीमध्ये होता इतके दिवस आपला देश, इंग्रजांच्या.
इंग्रजांच्या गुलामगिरीमधून लढता लढता हे क्रांतिकारी अमर झालेले आहेत. कोणी मी सांगितलं तुम्हाला आधी, कोणी फासावर चढलेलं आहे आणि अशा प्रकारे ते आपल्या देशासाठी लढून लढता लढता अमर झालेले आहे. तुम्हाला याचे कविता छानपैकी वाचायची आहे, अर्थ समजला ना तुम्हाला? आपण याचे प्रश्न उत्तर पुढच्या कवी पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. हा आपल्या तासिकेची वेळ इथं संपत आहे. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.